नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय, तो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. मागच्या भागामध्ये आपण कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री यांचं एकमेकांमध्ये कशा पद्धतीने कन्वर्जन करायचं ते आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कशा पद्धतीने रुपांतर करायचं ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तर सुरुवात करतोय, तर म्हणजे पहिले एक्झाम्पल आपण त्याच्यासाठी घेऊया. ते म्हणजे माधव इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. आता या ठिकाणी पहा, जे काही एक्झाम्पल असतो त्याचं आपल्याला काय करायचं, सुरुवातीला समजा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये ईआर दॅन किंवा मोर दॅन अशा पद्धतीची शब्दरचना आलेली असते, राईट. आपल्याला त्या पद्धतीने करायचंय. हे जे काही सुरुवातीचं नाव जसं तसं घेणार आपण, म्हणजे माधव, त्याच्यानंतर जे काही व्हर्ब आहे ते घ्यायचं, माधव इज. आता हे काही द क्लेवरेस्ट असतं त्याच्याऐवजी आपण काय घेणार, क्लेवरर दॅन, राईट. माधव इज क्लेवरर दॅन. आता काय करायचं बा, पुढे तुलना करण्यासाठी इथं दुसरा कोणी नाही, राईट. मग आपण काय करणार, एनी अदर बॉय इन द क्लास, एनी अदर बॉय इन द क्लास. पहा मित्रांनो, खूप सिंपल आहे. आपण चेंजेस काय केले ते व्यवस्थित बघा. माधव इज क्लेवरर दॅन ही रचना वापरली, त्याच्यानंतर एनी अदर अशा पद्धतीची शब्दरचना आपण केलेली आहे, ती तुम्हाला प्रत्येक वेळेस करायची आहे, राईट. म्हणजे आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये झालं, माधव इज क्लेवरर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. आता आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचंय. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, नो अदरने सुरुवात करायची. कशाने, नो अदर बॉय, आणि जे असेल ते इन द क्लास, नो अदर बॉय इन द क्लास. त्याच्यानंतर जे काही वर्ब असेल ते घ्या, इज, नो अदर बॉय इन द क्लास इज. त्याच्यानंतर पहा, पॉझिटिव्ह डिग्री म्हटल्यानंतर आपल्याला जे काही विशेषण असते ऍज ऍजच्या स्वरूपामध्ये पाहिजे, राईट. म्हणजे काही क्लेवरेस्ट आहे किंवा इथं क्लेवरर जॅन आहे, त्याच्याऐवजी काय करणार, ऍज क्लेवर ऍज, आणि सुरुवातीला कोण होता, माधव. म्हणजे अशा पद्धतीने आपण लिहिणार आन्सर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, नो अदर बॉय, रचना आपण केली आहे नो अदरने, नो अदर बॉय इन द क्लास इज ऍज क्लेवर ऍज माधव. समजलं मित्रांनो, खूप सिंपल आहे. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. पहा एक्झाम्पल आहे, फुटबॉल इज द मोस्ट पॉप्युलर गेम इन द वर्ल्ड. या ठिकाणी पण कोणता आहे, द मोस्ट पॉप्युलर, राईट. तर आपण काय करणार, सुरुवातीला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला ईआर दॅनचा यूज करायचा आहे. किंवा या ठिकाणी पहा, मोस्ट पॉप्युलर, आपण मोर पॉप्युलर घेणार, राईट. म्हणजे फुटबॉल इज, मोस्ट ऐवजी काय येणार, मोर पॉप्युलर. फुटबॉल इज मोर पॉप्युलर दॅन. आता इथं पण सेम, मग जसं आपण एनी अदर बॉय घेतलं होतं, इथं काय घेणार, एनी अदर गेम. फुटबॉल इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर गेम इन द वर्ल्ड, राईट. म्हणजे आपलं आन्सर झालंय कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, फुटबॉल इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर गेम इन द वर्ल्ड. अशा पद्धतीने आपल्याला रचना करायची. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला कन्वर्ट करताना सुरुवात कशाने करायची असते, नो अदर. तर नो अदरने सुरुवात करतोय आपण, त्यांना नो अदर गेम, जे काय असेल ते, जसं की मगाशी बॉय होता आता इथं गेम आहे, नो अदर गेम इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर जे क्रियापद आहे ते इज, त्याच्यानंतर मोस्ट पॉप्युलर किंवा इथं या ठिकाणी मोर पॉप्युलर, त्याचं काय करणार, ऍज ऍजच्या स्वरूपामध्ये घेणार, कारण पॉझिटिव्ह डिग्री आहे. ऍज पॉप्युलर ऍज, आणि कोणती गेम आहे, फुटबॉल. सुरुवातीला होतं फुटबॉल, ते आपण इथे घेतो. म्हणजे आपलं आन्सर झालंय, नो अदर गेम इन द वर्ल्ड इज ऍज पॉप्युलर ऍज फुटबॉल, ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय आपण, ते म्हणजे मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. त्याचं पण आपण सेम आताच्या सारखंच करणार कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. म्हणजे सुरुवातीला मुंबई, त्याच्यानंतर इज, जे असेल तेच, त्यांच्या द बिगेस्ट ऐवजी काय घेणार, बिगर दॅन, ओके. मुंबई इज बिगर दॅन. आता काय करणार या ठिकाणी, एनी अदरची रचना, म्हणजे काय, बिगर दॅन एनी अदर सिटी, bigger than any other city in India, ओके.
म्हणजे मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. आपण गेलं मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया, बिगर दॅन आणि एनी अदर सिटी इन इंडिया. ओके, हेच आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. पॉझिटिव्ह डिग्री करताना आपल्याला सुरुवात कशाने करायची असते, नो अदरने सुरुवात करायची असते. म्हणजे नो अदर सिटी इन इंडिया, त्याच्यानंतर जे काही असेल क्रियापद ते घ्यायचं इज, त्याच्यानंतर आपल्याला ऍज ऍज ची रचना वापरावं लागते. ऍज बिग ऍज, या ठिकाणी काय घेणार ऍज बिग ऍज काय मुंबई. ओके, नो अदर सिटी इन इंडिया इज ऍज बिग ऍज मुंबई, अशा पद्धतीने आपल्याला रचना करायची आहे. त्यानंतर थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊया. पा सपोज द नियरेस्ट एअरपोर्ट इज पुणे, अशा पद्धतीचे एक्झाम्पल आले आणि तुम्हाला विचारले चेंज द डिग्री. तर हे जे काय हे पण सुपरलेटिव्ह डिग्री म्हटलंच आहे, कारण द आणि ईएसटी आले पा, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. त्याचा आपल्याला काय करावं लागेल, कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट कसं करायचं याचं, तर आपण काय करणार जे या ठिकाणी तुलना करण्याची फक्त पुणे हेच आहे, मग आपण काय करणार पुणे इज, आता या ठिकाणी नियरेस्ट आहे आपल्याला काय करायचं नियरर दॅन, राईट, पुणे इज नियरर दॅन, सेम रचना मागासारखीच काय एनी अदर, नियरर दॅन एनी अदर एअरपोर्ट. बस याच्या पुढे आपल्याला असं काही सांगितलं नाही इन महाराष्ट्र किंवा इन इंडिया असं काही सांगितलेलं नाही, आपण लिहायचं नाही. या ठिकाणी पहा खूप सिम्पल आहे, द नियरेस्ट एअरपोर्ट इज पुणे, मीन्स पुणे इज नियरर दॅन एनी अदर एअरपोर्ट, नियरर दॅन एनी अदर एअरपोर्ट. ओके, दॅट्स इट. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर कन्वर्ट करायचं ठरलं तर आपल्याला सुरुवात कशाने करावं लागते, नो अदरने सुरुवात करावं लागते. म्हणजे नो अदर एअरपोर्ट, त्याच्यानंतर या ठिकाणी पहा इन इंडिया वगैरे असं काय नाही, मग नो अदर एअरपोर्ट इज ऍज नियर ऍज काय पुणे, अशा पद्धतीने आपल्याला रचना करायची आहे, नो अदर आणि ऍज नियर ऍज. तर हे जे काही एक्झाम्पल आहेत ते साध्या सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये एक्झाम्पल आहेत. आता अजून एक अशी रचना असते जी म्हणजे वन ऑफ द ची रचना, ती कशा पद्धतीने आपण पाहूया. आता वन ऑफ द म्हणजे ज्या ज्या वाक्यामध्ये वन ऑफ द अशा पद्धतीचे म्हणजे थोडक्यात त्यांच्यामधून एक, राईट, जेवढे काही सिटी असतील किंवा जेवढे काही एखादी गोष्ट असेल त्यांच्यामध्ये एक आहे अशा पद्धतीची रचना असेल तर आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीने डिग्री चेंज करायची. तर एक्झाम्पल पाहतोय आपण, सपोज मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटी इन द वर्ल्ड. ओके, या ठिकाणी वन ऑफ द आहे, तर वन ऑफ द ची रचना आली असेल. आपण पहा साध्या मागाशी जे एक्झाम्पल होतं मुंबई इज द बिगेस्ट सिटी असं होतं, आता तिथं वन ऑफ द आलंय, त्याच्यामुळे आपल्या वेगळ्या पद्धतीने करायचंय. तर त्याची कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना सेमच आहे, फक्त आपल्याला आपण याच्या अगोदर जे काही एनी ऑदर घेत होतो त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं, फक्त मिनी ऑदर अशा पद्धतीने युज करायचंय. म्हणजे पहा या ठिकाणी काय होईल, मुंबई इज, या ठिकाणी वन ऑफ द घ्यायचं नाही आपल्याला, ते पूर्ण ड्रॉप करायचंय. बिगेस्ट पण ऐवजी बिगर दॅन घ्यावं लागेल, मुंबई इज बिगर दॅन. त्याच्यानंतर आपल्याला जे काही एनी ऑदर घेत होतो त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचंय, मिनी ऑदर, राईट, मुंबई इज बिगर दॅन मिनी ऑदर. आता या ठिकाणी मिनी आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही सिटी आहे त्याचं काय घ्यावं लागेल, अनेक वचन घ्यावं लागेल, राईट, मुंबई इज बिगर दॅन मिनी ऑदर सिटीज इन द वर्ल्ड. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला व्हेरी हे सॉरी वन ऑफ द ची असेल रचना, तर अशा पद्धतीने करायची. आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण नो अदरने सुरुवात करत होतो, या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची व्हेरी फ्यू, कशाने सुरुवात करायची व्हेरी फ्यू. त्याच्यानंतर आता नो अदर मागाची सिटी घेत होतो आपण, आता या ठिकाणी व्हेरी फ्यू हे अनेक वचन आहे थोडक्यात, तर आपण सिटीज घेणार आहोत, राईट, व्हेरी फ्यू सिटीज इन द वर्ल्ड, इन द वर्ल्ड. आता या ठिकाणी जे काही आपण क्रियापद घेणार आहोत जसं या ठिकाणी इज आहे, इज आहे, या ठिकाणी इज घेऊन जमणार नाही, कारण या ठिकाणी काय सिटीज आलेलं आहे अनेक वचन, मग आपण काय घेणार आर. व्हेरी फ्यू सिटीज इन द वर्ल्ड आर ऍज, या ठिकाणी काय बिग, ऍज बिग ऍज मुंबई. समजलंय, बदल काय केले पा आपण, तुमच्या लक्षात येईल की आपण जे साधं सुपरलेटिव्ह डिग्री होते त्याच्यामध्ये आपण फक्त बिगर दॅन जसं तसं घेत होतो, परंतु एनी ऑदर घेत होतो, या ठिकाणी फक्त मेनी ऑदर आहे, एवढा एक बदल आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला बदल काय दिसतोय, तर सुरुवातीला जे काही व्हेरी फ्यू आहे हा बदल आहे, आणि या ठिकाणी अनेक वचन आलेलं असतं त्याच्यामुळे आपण आर असं घेत असतो. तर एवढाच बदल आहे वन ऑफ द ची रचना आणि आधीच्या रचनेमध्ये.
आपण या टाईपचं दुसरं एक एक्झाम्पल पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. द रामायणा इज वन ऑफ द बेस्ट इपिक इन द वर्ल्ड, राईट. आता या ठिकाणी पण सुरुवात कशी आहे, वन ऑफ दची रचना आलेली आहे, म्हणजे आपण सेम आताच्या सारखंच करणार. सुरुवातीला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला काय करायचंय, द रामायणा जसं जसं घेणार आपण, द रामायणा इज, आता या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला, बेस्ट. बेस्टचं जर आपण कंपॅरेटिव्ह रूप पाहिलं तर काय, बेटर, राईट, कारण गुड, बेटर, बेस्ट. द रामायणा इज बेटर दॅन, आता बेटर दॅन नंतर आपण काय घेतो, आता इथं मेनी ऑदर घ्यावं लागेल, राईट, मेनी ऑदर. आता कशांची तुलना इथं, इपिक, महाकाव्य, राईट. द रामायणा इज बेटर दॅन मेनी ऑदर इपिक्स, या ठिकाणी अनेक क्वेश्चन घ्यावं लागेल, इपिक्स इन द वर्ल्ड, राईट. आता आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचंय. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना आपण सरळ सरळ काय करणार आहोत, सुरुवात कशाने करायची, व्हेरी फ्यू ने सुरुवात करायची आहे. व्हेरी फ्यू इपिक्स इन द वर्ल्ड, व्हेरी फ्यू इपिक्स इन द वर्ल्ड, या ठिकाणी काय करायला लागला आता, आर, व्हेरी फ्यू इपिक्स इन द वर्ल्ड आर एज गुड एज, आता या ठिकाणी गुड काय घेतलं, कारण या ठिकाणी बेटर आहे, बेस्ट आहे, त्याचं पॉझिटिव्ह रूप गुड असतं, राईट. द व्हेरी फ्यू इपिक्स इन द वर्ल्ड आर एज गुड एज द रामायणा, राईट. हे झालं आपलं आन्सर. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. आपण नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक पाहू, ते म्हणजे रितेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ऍक्टर इन बॉलिवूड, या ठिकाणी पण वन ऑफ द ची रचना आलेली आहे. आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आपल्याला सुरुवातीला जो आहे तोच करता घ्यायचा आहे, रितेश इज, त्यानंतर आपण वन ऑफ द घेणार नाही, आणि जी काही मोस्ट पॉप्युलर आहे त्याच्याऐवजी काय घेणार आहोत आपण, मोर पॉप्युलर, राईट, रितेश इज मोर पॉप्युलर, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागतं, दॅन, राईट, आणि या ठिकाणी एनी ऑदर न घेता आपल्याला काय घ्यायचंय, मेनी ऑदर, रितेश इज मोर पॉप्युलर दॅन मेनी ऑदर, आता इथं काय येतं, ऍक्टर्स आहेत, राईट, मेनी ऑदर ऍक्टर्स इन बॉलिवूड. खूप सिम्पल आहे पण मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, सुरुवात आपल्याला मोर पॉप्युलर आहे आणि या ठिकाणी मोर पॉप्युलर दॅन झाल्यानंतर इथं मेनी ऑदर घेतले आपण, एनी ऑदर न घेता. सेम पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण कन्वर्ट करतोय. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात करताना आपल्याला काय करावं लागेल, व्हेरी फ्यू ने सुरुवात करावं लागते, व्हेरी फ्यू ऍक्टर्स, आणि एक वचन घ्यायचं आपल्याला, इन बॉलिवूड, व्हेरी फ्यू ऍक्टर्स इन बॉलिवूड, त्याच्यानंतर आपल्याला अनेक वचन असल्यामुळे आर घ्यावं लागेल, बॉलिवूड आर, त्याच्यानंतर ऍज, आता या ठिकाणी काय पॉप्युलर आहे, ऍज पॉप्युलर ऍज कोण आहे तो, रितेश, म्हणजे व्हेरी फ्यू ऍक्टर्स इन बॉलिवूड आर ऍज पॉप्युलर ऍज रितेश, अशा पद्धतीने आपल्याला आन्सर करायचंय. आणि एक लास्ट एक्झाम्पल पाहतो याच टाईपचं आपण, ते म्हणजे द हिस्ट्री इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग सब्जेक्ट इन स्कूल, या ठिकाणी पण वन ऑफ दची रचना आलेली आहे. आपण खूप सिम्पल पद्धतीने करायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आपल्याला काय करायचंय, हिस्ट्री जसं तसं घ्यायचंय, हिस्ट्री इज वन ऑफ द घेणार नाहीत आपण, मोस्ट इंटरेस्टिंग ऐवजी आपण घेणार मोर इंटरेस्टिंग, राईट, हिस्ट्री इज मोर इंटरेस्टिंग दॅन, या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय मेनी ऑदर सब्जेक्ट, मेनी ऑदर सब्जेक्ट इन स्कूल, समजते, सिंपल आहे, हिस्ट्री इज मोर इंटरेस्टिंग दॅन मेनी ऑदर सब्जेक्ट इन स्कूल. त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री आपण करतोय, शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात आपण कशाने करतोय, व्हेरी फ्यू सब्जेक्ट इन स्कूल, आणि क्वेश्चन घेतो आपण, व्हेरी फ्यू सब्जेक्ट इन स्कूल आर, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं, ऍज इंटरेस्टिंग ऍज, ऍज इंटरेस्टिंग ऍज कोण आहे तो, हिस्ट्री, समजतंय. तर अशा पद्धतीने आपल्याला वन ऑफ द ची रचना असेल तर करायचंय, किंवा आधीची जी काही साधी सुपरलेटिव्ह डिग्री आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचंय, एनी ऑदर आणि नो ऑदर अशा पद्धतीने रचना असते, आणि वन ऑफ द असेल तर मेनी ऑदर आणि व्हेरी फ्यू अशी रचना असते, हे गोष्टी लक्षात ठेवायची. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ डिग्रीचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, याच्या आधीचा व्हिडिओ नक्कीच पहा, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, ओके, आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती होईल.
धन्यवाद।